नसीब झालं हो, पुन्हा एकदा सर्वांचे मी आभार मानतो. शक्ती तुरा हा कुणाच्या तरी अधिपत्याखाली चालत आहे. वाजे बुवा, 5 मिनिटं घेतो तुमची. आज सांगणं आहे नितीन आंबरे आणि वाजे बुवा, हे तुम्ही सांगितलं होतं. आता बुवा बोलून गेले, बोलणारा एक असतो आणि समोर नातू ऐकत असतात, बरोबर आहे बुवांचं. परंतु बुवा, तुम्ही मला सांगितलं की तुमची दोघांची वयाची बेरीज सुद्धा म्हणजे बेरीज जेवढी झाली होईल त्याच्यापेक्षा मी कार्यक्रम केले बुवा. ठीक आहे बुवा, तुम्ही 11 वर्ष कार्यक्रम केला, 12व्या वर्षी बुवा बकरी नाही बकरा झाला बुवा. तुम्ही बकरा काय, तुमचं 12 वर्ष बुवा कुठं आहे? 11 वर्षात काय बुवा गाजवलात? काय गाजवलात? हे लोकांच्या डोळ्यात धूळ. शक्ती तुराच्या नियमाप्रमाणे जो प्रश्न विचारला जातो आणि समोरचे शाहीर त्यांचे गुरुवर्य वाचन करून त्या प्रश्नाचं उत्तर देतात बुवा. जे उत्तर देतात ना, जे उत्तर खरं आहे की खोटं आहे ते कोण सांगणार तुझा या माता बाकूस? प्रश्नाचं उत्तर खरं आहे आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर माहित असेल तर तुमच्या बापाला विचार बुवा. आता पाठवतोय आणि यांची सवय आहे, यांच्या प्रश्न बदलत असतात, आम्ही उत्तर देतो. हे बारीक सांगत पण नाही खरं आहे की खोटं आहे, बरोबर ना? असे ही वेळ तुझ्यावर आली आहे. आता बसील घडे बापाचे लक्षात ठेव. आणि कुठं नितीन आंबरे एवढा काय त्याच्या पद्धतीने त्याने कार्यक्रम केला, मग तू किती अमोल बुवा लागला बघ यांना. प्रत्येक आपल्या शब्दात अमोल बुवा, अमोल बुवा. आता अमोल बुवाची धुवा बुवा कपडे आदर यांना बऱ्याच ठिकाणी दिलेलं आहे. मग यांचं कवित्व, यांचे कपडे, त्यांचे कपडे, बुवा हे सगळं आपलं आहे, लक्षात घे. नियमाप्रमाणे मला सांगतोय आम्हाला इकडे आईकांनी विचारली त्यांना पैसे भरायला लागू नयेत म्हणून 15 मिनिटाची वारी सांगायला बुवा. तिसऱ्या दुसऱ्या वारीत 3 खाली यायची आणि मला वाटतं बुवाला माई भेट करू बुवा बोलत जातात. अरे हवरिया, अरे हवरिया, म्हणजे आता वाजवतो हवरिया. बुवा 5 लाटी एक शक्तीपुरा नियमाप्रमाणे जास्त काही बोलणार नाहीये, परंतु आजच्या वारीचं उत्तर बुवाचं खरं आहे ते त्यांनी मान्य केलंय. हे तू एक बुवा सांगायचंय, नाहीतर तू शक्तीकडे सोडून दे लाईक की नाही बघितली. Thank you.
Thank you.